रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली लाटवण फाटा येथे एसटी व आयशर टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात आयशर टेम्पो चालक दिनेश सुदाम गुंगल व 39 राहणार मोतवडे तालुका मुळशी पुणे हा जखमी झाला असून बोरिवली कडून दापोलीकडे येणारी बस व दापोलीवरून पुणे येथे जाणारा टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली आहे।